शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपैथिक क्लिनिक कोरोना मुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधे दुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 राहता तालुक्यातील पुंतांबा गावातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काल जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केलं पुंतांबा येथील शेतकऱ्यांनी भारत बंद मध्ये सहभाग घेतला पुंतांबा येथील सर्व व्यवहार बंद ठेवून दिल्ली या ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला केंद्र सरकार विरुद्ध जे आंदोलन शेतकऱ्यांनी पुकारले देशव्यापी आंदोलन आणि त्याला ज्या पद्धतीनं मोदी सरकारने वागणूक त्यांना द्यायचं काम चालवलंय खरं तर त्यांचा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्या संपूर्ण आमच्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे पुंतांबेकर आणि किसान क्रांतीचे सगळेच सदस्य या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर ही जी अमानुष वागणूक सरकारने देण्याचं काम चालवलंय तर ती अगदी चुकीची आहे दादागिरीची पद्धत सरकार त्या ठिकाणी अवलंबतंय ही त्यांनी अवलंबू नये अशीच आमची या ठिकाणी विनंती राहील आणि जे कायदे सरकारने बनवले तर ते कायदे सुद्धा रद्द व्हावेत कारण त्याची गरज नाहीये जी मागणी आहे ते तुम्ही करायला तयार नाही आणि व्यापाऱ्यांकरता जर तुम्ही आम्हाला जर हे कायदे लादवणार असेल तर ते अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करतो तर काल पुंतांबा गावात शेतकरी वर्ग एकवटला होता आणि ग्रामपंचायत समोरील शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कृषी कन्यांसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती लखन गव्हाणे सी न्यूज मराठी राहता